नमस्कार मित्रांनो मित्रांनो, बीएड ऍडमिशन 2022 साठीची सेकंड कॅप राउंड साठी असणारी फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झालेली आहे। तर या मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव आहे का नाही आणि आपले मेरिट नंबर किती आहे हे एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर हे ॲलोकेशन राउंड केव्हा स्टार्ट होणार आहे, तुम्हाला तुमचं अलॉटमेंट लेटर केव्हा मिळणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, असेच इथून पुढे सर्व ॲडमिशन बाबतचे व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो, ही सेकंड मेरिट लिस्ट जी आहे ती पाहण्यासाठी आपल्याला कॅपच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर इथं आल्यानंतर या डाव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला बीएड असं ऑप्शन दिसेल, तुम्ही इथं पाहू शकता। तर इथं LLB 3 इयरच्या खाली बीएड हे ऑप्शन आहे। तर या बीएडला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक पेज ओपन होईल आणि इथं फायनल मेरिट लिस्ट MS म्हणजेच महाराष्ट्र स्टुडंट असतील तर त्यांच्यासाठी ही फायनल मेरिट लिस्ट आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक लिस्ट ओपन होईल। तर या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि इकडचे जे आकडे आहेत ते म्हणजे स्टेट मेरिट नंबर आहे, म्हणजे तुमचा मेरिटमध्ये कितवा क्रमांक आहे हे तुम्हाला या नंबरवरून दिसेल। इथं तुमचा कॅप फॉर्म नंबर असेल, नाव असेल, हे तुम्हाला सर्व माहितीचं आहे। तर मित्रांनो, एक इंटरेस्टिंग गोष्ट इथं आपण पाहिली, तर इथं थोडीशी आकडेवारी तुम्ही पाहू शकता। एकूण रजिस्ट्रेशन 58,015 झालेले आहेत आणि त्यापैकी ॲप्लिकेशन वगैरे ऑप्शन लॉक हे आहेत ते 31,331 लोकांनी ऑप्शन्स हे लॉक केलेले आहेत। म्हणजे आता या सेकंड मेरिट लिस्टमध्ये किंवा राऊंडमध्ये फक्त 31,341 लोकांचाच विचार होणार आहे, त्यापैकी 7,722 लोकांना ॲडमिशन मिळालेलं आहे आणि आणखीन वॅकन्सी जी आहे ती 27,637 विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळू शकतं। तर मित्रांनो, मग आपल्याला आता हे अलोकेशन जे आहे किंवा तुमचं अलॉटमेंट लेटर हे केव्हा मिळणार आहे, तर तुम्हाला लगेच ते आता मिळणार नाही। तर तुम्ही इथं शेड्यूल पाहू शकता, हे बीएडचं शेड्यूल आहे। तर याच्यामध्ये कॅप राऊंड सेकंडमध्ये तुम्ही जर पाहिलात तर ही फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती पब्लिश करण्याची डेट 8 तारीख होती आणि अलोकेशन राऊंड जी आहे ती 12/12/2022 पासून सुरू होणार आहे। म्हणजेच तुमचं कुठल्या कॉलेजला नंबर लागलेला आहे ते अलॉटमेंट लेटर तुम्हाला 12 तारखेला दिसेल। त्या दिवशी मी तो व्हिडिओ बनवेन, कशाप्रकारे चेक करायचं, तर त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। आणि तुम्हाला 12 तारखेला समजलं की अलोकेशन राऊंड आली, तुम्हाला अलॉटमेंट मिळालं, तर लगेच तुम्हाला कॉलेजमध्ये त्याच दिवशी जायचं नाही आहे। तर कॉलेजमध्ये जाण्यासाठी कॅन्डिडेट्स रिपोर्ट कॉलेज अँड सिक ॲडमिशन फॉर राऊंड सेकंड ह्या ज्या डेट्स आहेत त्या म्हणजे 13 ते 15, या 3 दिवसामध्ये 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे। ही तारीख नोट डाऊन करा। समजा तुमचा नंबर लागला आणि तुम्ही काही कारणास्तव 13 ते 15 या तारखेमध्ये कॉलेजमध्ये नाही गेलात तर तुमची सीट ही कॅन्सल होते, तुम्हाला मग नेक्स्ट राऊंडमध्ये परत एकदा फॉर्म भरावा लागेल। त्यामुळे 13 ते 15 या तारखेमध्ये तुम्हाला ॲडमिशन जाऊन घ्यावं लागेल। आता बेटरमेंटचं ऑप्शन तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये मिळणार नाही आहे हे लक्षात घ्या। जे कॉलेज मिळाले ते तुम्हाला घ्यावंच लागेल, जर घ्यायचं नसेल तर मग तुम्हाला नेक्स्ट राऊंडमध्ये कुठलीही गॅरंटी नसणार आहे, म्हणजे बेटरमेंट नसणार आहे। नेक्स्ट राऊंडमध्ये तुमचा नंबर नाही लागला तर तुम्हाला कुठलाही अगोदरच्या सीटमध्ये म्हणजे आता सेकंड राऊंडमध्ये लागलेल्या सीटवरती कुठलाही क्लेम राहणार नाही, कारण सेकंड राऊंडमध्ये बेटरमेंटचं ऑप्शन हे नसणार आहे। त्यामुळे 13 ते 15 या तारखेमध्ये जर तुमच्या आवडत्या कॉलेजला नंबर लागला असेल तर जाऊन ॲडमिशन हे तुम्हाला घ्यायचं आहे। त्यासाठी सर्व डॉक्युमेंट्स देखील तुम्ही घेऊन जाणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।